नमस्कार गोयकारांन हा अमर नायक आज हा स्पेशली माझी मेसेज ही, ए, जी, कर, था 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 मेसेज जी, जी ही ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस जी तृणमूल काँग्रेसची लिडर जी ममता बेनर्जी हिक लागून आज अजयकारांची मदरटंग जी आज कोणी मेसेज स्पेशली कोकणी देतो आणि आय होप की तुमची ममता बॅनर्जीचे गोयचे जे लिडर जे आजचे कार्यकर्ते जे आसा ही माझी मेसेज तिचेकडे पावतले तुम्ही ते सांगतले की बाबा ही कोकणी अशी अशी कोकणी असतं म्हणून म्हणजे ती काय कळवणे की बांगला बांगला जी करता ती कळवणे कोकणी बी असं म्हणून म्हणजे की तुम्ही जेव्हा हांगसर येईल गोयांक जेव्हा तू येईल हांगसर हांगसर सगळे तुगे जे डिस्ट्रक्शन जे असा हे सगळे आम पळयला की वेस्ट बेंगाल जो आहा वेस्ट बेंगाल किती झालं तो आयज जो वेस्ट बेंगाल जो म्हणता आम्ही ओ वेस्ट बेंगाल खरी तरी काबार झाले इकडे असा म्हणजे हांगसर सगळी जसे आम्ही काश्मीर जसे पळयताले एक टायमार तसे आज वेस्ट बेंगाल जाले आसा आयज थंगर रोहिंग्या मुस्लीम जे आसा बांगलादेशी जे आसा हेणी थंसर वेस्ट बेंगाल सगळे कॅप्चर एनक्रोच आसा आंगसर लोकांची जी एटॅक जे आसा स्पेशली हिंदू जे आसा हिंदूक थंसर सगळे नश्ट काबार करण तांकां सगळे प्रोत्साहन दिवपी म्हणजे एकूच की ममता बॅनर्जी ही एक कांयच एक्शन घेयना कांय करना आमी पळयलां की हिंदू देव देवता जे जी जे असा ती वेस्ट बेंगलात कशी सगळी काबार केली हिंदू सोड तू उरलेले जे देवदेवता देव उरलेल्या धर्माचे जे आसात थंसर तेच पण मुस्लिम जे थंसर रोहिंग्या मुस्लिम जे भरल्या हे मुस्लिम थंस इतली वाढल्या की थंसर सगळे ही डायरेक्ट अटॅक करत हरी ममता बॅनर्जीत खरी हातू लक्ष घालवलं पण आज अशी झालं की ममता बॅनर्जी जी ही जे रोहिंग्या जे मुस्लीम जे आंका ती सपोर्ट करता आयज तिची परिस्थिती अशी जाल्या की जय श्रीराम म्हणले जी तिडक मारता ती हिंदू लोकां धावडूक घालता आणि मुस्लीम जे आंका ती पागडी मारता एक टायमार जम्मू काश्मीर जे असले जम्मू काश्मीर हंगर जे पंडीत जे आसले हिंदू पंडित जे असले खुलेआम हत्या हत्याचालता खुलेआम त्यांना मारून जम्मू काश्मीरात हिंदू जे आसा सगळे काबार केले सेम जे आम सेम स्ट्रेटजी जी आता वेस्ट बेंगाला सध्या चालू असा आणि वेस्ट बेंगाला जे जै हिंदू जे आिंदू हे हिंदू तरी खंचे तरी हिंदू जे वेस्ट बेंगाला हे हिंदू तरी काबार करतात षर्यंत जे हे सध्या ममता बॅनर्जी करता आम्ही फाटल्या दिसांनी पहिले की पूजा दुर्गापूजा जे दुर्गा माताची ज्यो मूर्ती जो आसलो त्यांची मंडप जे असताले हे सगळे पेंडल जे असताले हे सगळे फोडून तोडफोड करून लासून उडिले सगळे हिंदू देवळं जे आम्ही हांसर डायरेक्ट अटॅक जाता हिंदू लोकांचे हिंदू बायल आसता बायल भयणी ज्यो आसता हेंचे हेचे बलात्कार जाता रेप जाता जाल्यार तितूंत कांयच एक्शन जायना खुलेम थांस मर्डर जे कांय एक्शन काय इतलें जाना इति पळयलां की अशें दिसता की ममता बॅनर्जी म्हळ्यार ही हिंदू लोकांचो आनी हिंदू देव देवता देव जो आसा हेंचो ती खैतरी तिका एलर्जी आसा तिका हिंदू लोक नाका म्हणजे आज तू गोया आल्या तु गोया तुगे पार्टी हाडल्या पार्टी हाडल्या आम ऑब्जेक्शन ना तू आज गोया आल्या आणि आज तू आमची गोयची हिंदू देवळं जी मंगेशी मागी महालासा नारायणी असे असल्या दुळां तसेच कुंडय तपभूमी हांसुद्धा तुगे विजीट दिवप चार्ट जो आता तुमच्या पार्टी लेवलाचे चार्ट आउट केलेकडे असा म्हणत म्हाका ममता बॅनर्जी जी आणि तुमचे कार्यकर्ते जे असे गोयचे ह्यांक जाय की तुमकां तोंड तरी आसा की गोयचे जे हिंदू देवळं जे आसा हितूंत तुम्ही विजीट दिता अक्कल तरी आता तुमकां तुमी देवळां तुम्ही दिता अरे तुम्ही तुमची राज्यांना वेस्ट बेंगाल जे थंगसर तुमी हिंदू लोकांक तुमी प्रोटेक्शन दिवपाक शकना हिंदू देऊळं जे आसा ह्यां तुम्ही प्रोटेक्शन दिवपाक शकना जाल्यार तुम्ही आज गोया हिंदू विजीट कित्याक किती दिता तुमी ते हिंदू वेगळे हे हिंदू वेगळे कितें आसा काय वेस्ट बेंगालाचे हिंदू ते वेगळे आणि गोयचे हिंदू वेगळे हे किती तुगे ममता बॅनर्जीन स्ट्रॅटेजी करून दौल्या हो का तिच्या मनाच्या मागचे तसे म्हाका मस्ते अक्कल ना का म्हणजे तुमक काहीच पडून वसना स्पेशली पार्टी जे मेंबर असा तुमक काय दिसना की तुम्ही, कौश तरीन वार तुम्ही।, तुम्ही।, तुम्ही हिंदू कशी कशी कशेन वर तुम्ही ती जर इतली खरी जर हिंदू लोकांची जर पडून गेला जर तिथं स्वतः तिघे राज्यात हिंदू लोकांचे जे अत्याचार जे चालतात हिंदू लोकांचे संसद काबार करला ते स्टॉप कर थंस तू एक्शन घे थंसर तू देवळां चल तू लोकां गोयकारांना पिशे करपाक गरज ना तुम्ही ते वेस्ट बेंगलाच्या हातस येता कोणा कोणा तुमी तुमी गोयकारांचे बरें करतले गोयकारांचे जे जे सगळे रावता एकटेन हिंदू ख्रिश्चन उरलेसे धर्माचे लोक जे आसा मुस्लिम सगळे एकटेन राहतात हे खरी माझा नेक्स्ट वेस्ट बेंगाल जे हे सध्या गोय़ात करपा टार्गेट चाललं हे जर सगळे असे जर चल झाल्या गोयात तेच चलतले आणि तुमगे पार्टी जी आली ही माझ्या रोहिंगिया जे मुस्लीम जे आम्ही हेक गोयकांना डायरेक्ट एंट्री दिवस त्यांना हे फायदा असतो काय ममता बॅनर्जी हा गोय बिजनेस करता कर फाय स्टार हॉटेल घालवा का काय ती विकती घेऊन असले किती शर्यंत चला हे काही समजाना तुमचे पण एक भरपूर वाईट दिसता की तुम्ही खैतरी राजकारण जे आता डर्टी राजकारणात धर्म जो आता तुम्ही भ्रष्ट केलेकडे असा धर्म जो तुम्ही वाट लायलेकडे असा धर्म काबार तुम्ही ठरविला लोकांचे जे एकत्र युनिटी जी असली ही तुम्ही युनिटी खैतरी काबार केली हिंदू म्हणून खरेच तिडक मारता आणि मनातल्यान सम तुमचे वीट येतात विटंबनाशी वीट येतात ठ करू शकता की तुम्ही वेस्ट बेंगाल जे वेस्ट वस्ट बेंगला सगळे काबार केला आणि गोया हिंदू देवळं जे आम्ही ही तुम्ही विजीट दिता एज अ हिंदू पर्सनली दिसता की तुमक हे देवळात विजीट देऊन काही हो, हक्क ना तुगे लायकी ना ती तुम्ही येत वडली ममता बॅनर्जीत वडली तुम्ही पॉलिटिक्स तुम्ही वडली केडली असुंदी पण एज अ हिंदू आम्ही वडले एज अ हिंदू मला हिंदू धर्म जो आता अभिमान असा प्राऊडनेस फील करता हा जसं उरलेले धर्म जो असा ह्यांना तिला रिस्पेक्ट दल्म जो असा जो अल, हिंदू झाला आणि हा धर्मचा प्राऊडनेस असा अभिमान असा आणि ममता बॅनर्जी तुझी जे हिंदू जो धर्म जो राज्यात जो काबार का केलेकडे असा तुझी जो ऑलमोस्ट हिंदू धर्म हिंदू लोकांना डिस्ट्रॉय करून काबार केलेकडे असा त्यांची निर्गुण हत्या रेप मर्डर हे जे सगळे चलना आणि त्याचे तुम्ही ॲडमिनिस्ट्रेशन काही लक्ष घालना काहीच करणार हे जर पळले तुझेकडे आनी अपेक्षा कांय ना, ना, ना पार्टी कडेन अपेक्षा कांय ना, ना। येयल्या तुमकां खंय नॅशनल तुमकां स्टॅम्प जाय दिसता तुमगे पार्टी नॅशनल लेवलची म्हणून कितें तरी बेनिफीट तुमकां फाय स्टार हॉटेल आणि उरल्या किती जमनी ज्यो जो प्रॉपर्टीज थोडी फार जो यो, तरी हैतरी कॅप्चर करपासून असतं गोया बिजनस करतो आणि मे बी कॅसिनो आणि थोडे कॅसिनो हाडपा आसतले अशी मे बी तुमची स्ट्रॅटेजी शकता मुखाल्ली म्हणजे ममता बॅनर्जी इतलेच एक हिंदू आहे नात्यान आता तू थोड्या वेळान वयतली वे देवळांक इतले रिक्वेस्ट करता की तू देवळांक पाय दिनाका तुगे देवळांक हिंदू जे गोंयची हिंदू टेम्पल जे आसा हातून पांय दिवपाची तुझी लायकी ना उरले धर्माचे ते तरतले त्यातून पाय दले का नसो पडून पण हिंदू देवूळ जे आसा हातून तू पाय दवरून दिनाका आनी तुगे लायकी बी ना तू जर खरें जर हिंदू लोकांक पडोन गेला जाल्यार तुझ्या राज्यात जे हिंदू लोकांचे अधर्म जो जाता जे नॉन व्हायलंस सगळे चालू असा हे खं तरी स्टॉप कर एक्शन घे जे मर्डर जे चलता हिंदू आमची आवय भयणी जो थंस रेप जाता त्यांचा मर्डर जाता हे सगळे जे चला हे त्यांचे एक्शन घे त्यांचे जर तू एक्शन घेतले जर आम्ही मानता की बाबा तू खरी हिंदू बद्दल तू कळकळ असा बेश्टी स्पिचीत तुम्ही हिंदू बद्दल उलयलं म्हणून जुक जर इतले पडून गेला जर फाटी जय श्रीराम म्हणून ममता बॅनर्जी जी असा तिका म्हणतात तुमची कार्यकर्ती ती जर का का खरी इथली हिंदू न्हू तिका म्हणपलाय जय श्रीरम म्हणपालाय लाया ममता बॅनर्जी मॅडम एक बार जय राम बोलिये गोवा मे आप आई हो तो गोवा के धरती पर एक बार खी रे एक बार बोलिये की जय श्रीरम हमे सुनना से की आपजों से हो जय राम किस तरह सुनाई देता है हमने अभी अभि अभि सुनाई जय राम बोलते तो ममता बनर्जी से एक रिक्वेस्ट है आप ममता बनर्जी मैडम से जो उनके जो कोई वेस्ट बंगाल है कोई और, को और इंडियन है उनके पार्टी वाले हैं एक गोवा वासियों की तरफ से मैं आपको अपील करता हूं कि आप जय श्री राम बोले एक बार तो हि मैसेज जैसा जी मैसेज ममता बनर्जी आयकर्त्या आसा कि का गेला वा गलत लायकी ना वो देव अपमान जो आमचे देव जे आसा गोंयचे देव जे आयचे धर्म असू नी थंगसर वस पण या आमचे गोयच्या दवांचा अपमान गोयच्या लोकांचा अपमान म्हणटगीर एज अ कळकळीची विनंती एज अ गोवन की तुम्ही तरी हिंदू लोक जे आसा हिंदू लोकांक तुम्ही जे काबार केला वेस्ट बेंगलाक तेंचे अत्याचार जो तुम इतली तुमचा इतकी कळकळ जर तरी कितें हिंदू करपाचें जाल्यार तेंचे बरे करा तेंचे अत्याचार जो जा जाता हो तरी स्टॉप करा आज करता म्हाजी मेसेज जी ही ते कार्यकर्ते जे आसा पार्टीचे कार्यकर्ते ते तु, थोड्या पवितले आणि लोकांक तुमी इन आमी तुमकां वोटींग करतले तुम्ही दाखवून देतले बरे करून ना की तुम्ही आमचे लोक जे आसा गोयकार जे तुमगे पार्टी खंय तरी पळोवपाक गेल्यार म्हाका दिसता एक गोयकारा हे तृणमूल काँग्रेसी फाटल्यान जे धावता स्पेशल हिंदू लोक आणि उरलेले हे जर पळले पाकिस्ताना सुद्धा पार्टी जर गोंयांत जर येयली जाल्यार तुम्ही दोड लाकून त्या पार्टी जॉईन जातले ते तुमकां कांय आदर्श ना कांय ना तुमी पळया कितें चलना ते पार्टी खंयची कशी कोणाक सपोर्ट करता किदें करता सगळे पळयात जें बरें जें आसा आम्ही मात फार जें उरलां ते गोय सगळे काबार करनाका फाल्यां फोयात रोहिंग्या मुसलमान जे आसा जे गी गी जासा, बांगलादेशी जे आसा हे आय सगळे भरभरी बर ते भरतले आनी फाल्यां आयज जो गोयी एक एकठांय युनिटी जी म्हणटा आमी हे युनिटी ही सगळी काबार जातली माझे जे हे जे आता हे जे गोयकारांनी विचार आसा की आमची युनिटी जी ही जर उरतली जे सगळ्यांनी एकटेन जाऊची गरज आता इतकं सांगू शकता की हा गोयंत रोहिंगिया आणि बांगलादेशी मुस्लिम जे असा हे आमचे मूळ गोयकार जे आले हेच आमक जाय मूळ गोयकार जे मुस्लिम जे असले हे आमच्या भाव भाऊ भहिणी बशेन एकचारा राहताले आणि हे जे मायग्रंट जे ये उरले जे गोय ही खुले आमचे एनक्रोच करून इलिगली जे राहतात त्यांनी हर गो सध्या आपल्या कॅप्चर करला वेस्ट बेंगालाची तुमची जी तृणमूल काँग्रेस पार्टी जर जाल्यार म्हाका जे हे रोहिंग्याने उरले मुस्लिम जे आसा जे वेस्ट बेंगल आणि बांगलादेशीचे हे तशेंच पाकिस्तान उरले खे ह्यांना हंगर खुलियां सपोर्ट एक त्यां प्रोत्साहन जालें की तुम्ही अटॅक भयणीचे अत्याचार करा गोंय जे आसा गोय हर उद्वस् करा हर नॉन वॉयलन्स जे आसा हंगसर हिंसा आनी हे ते सगळी घालून हिंसा जी आसा ही हिंसा हंगसर घालून आमच्या हांगसर सगळी पाडा घाला अशें जावपाक दिनाका गोंयकारां विचार करात आनी ममता बॅनर्जी जी आसा तुमी खरें गोंयां गोंयकारांची बरी करपाक येयल्या गोंयची नवी सकाळ म्हणटा ती गोंयकारांची बरी करपाक आयल्या काय तुमची बरी करपाक आयल्या हे तुमी एक फाटी चिता आनी गोंयकारांची बरी करपाक येयल्या जाल्यार गोंयांत जे आमगे हांगसर तूं विजीट जी दिता ही खंय तरी स्टॉप कर ही नाटकां नाका आमकां सगळ्यांना खबर असं तुझी नाटकां दोळात वसप आणि हे ते सगळे रिलीजियस ही सगळी वयता पण तुम्ही नाटकां हे तुझी नाटकं केली म्हणून लोक तुमचे भुलपान लोक ना इतले म्हणत इतले मागता की माझी मेसेज जी आसा ही कार्यकर्त्यांनी त्यांची सुप्रिमो जे असा ते फुड्या देव बरें करू